हा सुमेध आहे सुमेधचे आजी आजोबा गावाला राहतात आजी आजोबांना भेटण्यासाठी बसनी जायचं होत सुमेध आईबाबांबरोबर बस स्थानकावर आला बस स्थानकावर सुमेधनी काय काय बघितलं बस स्थानकावर खूप बस उभ्या होत्या काही बस फलाटावर उभ्या होत्या काही बस दुसरीकडे उभ्या होत्या सगळ्या बसवर गावांची नावं लिहिलेली होती फलाटावर सुद्धा गावांची नावं लिहिलेली होती बसवर दोन दोन नावं का लिहिली आहेत बसवर गावांची नावं लिहिलेली असतात बस कुठून आली आणि कुठे जाणार हे लिहिलेलं असतं म्हणजे बस जर सोलापूरहून आली आणि मुंबईला जाणार असं असेल तर सोलापूर मुंबई असं लिहिलेलं असतं आता समोरच्या बसवर काय लिहिलं आहे बघ बरं पुणे अलिबाग म्हणजे बस कुठून आली पुणे आणि कुठे जाणार अलिबागला अशा बस मोठ्या शहरात सुद्धा असतात त्या बसवर सुद्धा कुठून आली आणि कुठे चालली हे लिहिलेलं असतं अशा बससाठी बस स्थानकेही असतात शहरातील बस स्थानके मोठी असतात सुमेध आजूबाजूला बघत होता काही बस फलाटावर थांबल्या होत्या काही बस फलाटाकडे येत होत्या काही बस बस स्थानकाच्या बाहेर जात होत्या सुमेधला एवढ्या बस बघून आश्चर्य वाटलं बस स्थानकावर केवढी माणसं होती सगळ्यांच्या हातात सामानाच्या मोठ मोठ्या पिशव्या होत्या काही माणसं बसमध्ये चढत होती काही माणसं बसमधून उतरत होती काही जण बाकावर बसून बसची वाट बघत होते बस, हो बस फलाटावर आल्यावर बसमध्ये शिरण्यासाठी माणसांची खूप गडबड चालली होती काही छोटी मुलं होती त्यांना त्यांच्या आईबाबांनी कडेवर घेतलं आणि ते बसमध्ये चढले बस, बस स्थानकावर खूप दुकानं होती खाऊची दुकानं सगळ्यात जास्त होती काही वर्तमानपत्रांची दुकानं होती पुस्तकांची छोटी दुकानं होती एक रसवंती गृह होत तिथले काका उसाचा रस काढत होते दुसरे काका रस आणून देत होते चहाची आणि वडापावची तीन दुकानं होती एक फळांचं दुकान होत सुमेधच्या बाबांनी केळी विकत घेतली वेफर्स विकत घेतले बाबांनी सुमेधला केळे दिले आणि वेफर्स दिले थोड्या वेळाने सुमेधची बसही फलाटावर आली आणि थांबली सुमेध आईबाबांसोबत बसमध्ये चढला बसमध्ये शिरल्यावर सगळेजण आपापली जागा शोधायला लागले प्रत्येकाजवळ तिकीट होते तिकिटावर आसन क्रमांक लिहिलेला होता आसन म्हणजे बसायची जागा आपल्याला आसन क्रमांक दिलेला असतो आपण त्या जागेवर बसायचे बस बसमध्ये वाहक होता तो तिकिटावरील आसन क्रमांक बघून कुठे बसायचे ते लोकांना सांगत होता त्याच्या हातात तिकीट काढायचे एक यंत्र होते आणि पैशांची एक छोटी बॅग होती सुमेधच्या बाबांनी वाहक काकांना तिकीट दाखवले वाहक काकांनी आसन क्रमांक बघून बाबांना आईला आणि सुमेधला बसायची जागा दाखवली बाबांनी आणि आईनी आसनाच्या वर फळी होती तिच्यावर सामानाच्या पिशव्या ठेवल्या मग तिघेही जण आसनावर बसले बसमध्ये आणखी माणसे चढली काही माणसांजवळ तिकीट नव्हते ते वाहक काकांना पैसे देत होते आणि तिकीट घेत होते बस बसमध्ये विक्रेते यायला सुरुवात झाली त्यांच्याकडे खूप वेगवेगळे खाऊ होते लोक त्यांच्याकडून खाऊ विकत घेत होते सुमेधनी बसच्या खिडकीतून बाहेर बघितले कोणत्या बस येत आहेत आणि कोणत्या बस बस स्थानकातून बाहेर जात आहेत ते सुमेध बघत होता बसवरची नाव वाचत होता थोड्या वेळानी बसचा चालक आला त्याने बस निघायची वेळ झाली आहे का ते घड्याळात बघितले त्याने वाहक काकांना सांगितले अजून पाच मिनिटे आहेत वाहक काका म्हणाले हो आता पाच मिनिटात निघेल सुमेध परत इकडे तिकडे बघू लागला मग पाच मिनिटांनी चालक काकांनी मागे वळून बघितले चालक काका म्हणाले झाली वेळ सगळे प्रवासी चढले का वाहक काकांनी घड्याळात बघितले आणि म्हणाले हो झाली वेळ आले सगळे प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या माणसांना प्रवासी असं म्हणतात बसमधून जाणाऱ्या आगगाडीतून जाणाऱ्या रिक्षातून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या माणसांना प्रवासी असंच म्हणतात वाहककाकांनी बसचं दार लावलं बसमधील घंटा दोनदा वाजवली बस सुरू झाली मागे गाड्या किंवा माणसे आहेत का ते वाहककाकांनी बघितले आणि घंटा वाजवायला सुरुवात केली चालक काकांनी बस मागे घ्यायला सुरुवात केली बस मागे घेत घेत चालक काकांनी योग्य ठिकाणी आणली मग वाहक काकांनी घंटा वाजवायची थांबवली ते जागेवर बसले बस, बस वळून मोठ्या रस्त्यावर आली सुमेधला खूप मजा वाटली त्याने मागे वळून बस स्थानकाला टाटा केली. आपण काय शिकलो गावाला जाण्यासाठी बस असतात त्या बस स्थानकावरून निघतात आणि गावाला जातात स्थानकावर बस साठी स्थानका फलाट असतात बस फलाटावर थांबते बसमध्ये माणसे चढतात बस ठरलेल्या वेळी निघते बसमध्ये वाहक असतो तो तिकिटे देतो बसमध्ये चालक असतो तो बस चालवतो बाहेरगावी जाणाऱ्या बस, बस असतात तशा मोठ्या शहरातही बस असतात त्या शहरातील लांबच्या ठिकाणी जातात एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्या माणसांना प्रवासी असं म्हणतात स्वाध्याय तुम्ही बसमधून गावाला जाता का कोणत्या गावाला जाता तुमच्या बसवर काय लिहिलेलं असतं तुम्ही आई आईबाबांबरोबर गावाला जाता तेव्हा आईबाबांकडून पैसे घेऊन तिकिटे काढा बसमध्ये किती प्रवासी बसू शकतात ते माहीत करून घ्या वरील चित्र बघा चित्रात दिसणाऱ्या वस्तूंची नावं लिहा